मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची विषय मराठीची सुगी ही कविता पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, वळणावरचे झाड थर कापू लागले, वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागो जाग लोंबले, खट्टे मिठ्ठे पेरू जागो जाग लोंबले, ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे, ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे, थंडी आली पेटवा अगटी शेका हात गार, थंडी आली पेटवा अगटी शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सात खंडी, बोरे सात। स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, गाणे कोण गाऊ लागले? उत्तर, पानातले पोपट गाणे गाऊ लागले। आ, चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत? उत्तर, चिंचेचे हातपाय काकडून वाकडे झाले आहेत। ई, आगटी कधी पेटवतात? उत्तर, थंडी आल्यावर आगटी पेटवतात। ई, गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे? गार हात शेकता शेकता तोंडात शेंगा टाकायला सांगितले आहे। हे आहे उत्तर। थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा। अ, वळणावरचे झाड उत्तर थर कापू लागले। आ, हरभऱ्याची राणे उत्तर ओली चिंब झाली। ई, लोकांचे हात उत्तर गार झाले। जोड्या लावा। खट्टे मिठ्ठे पेरू, काट्यातून लगडलेली बोरे, शेकोटी भोवती खाल्ल्या जाणाऱ्या शेंगा, ह्या जोड्या। प्रश्न चार, काटेरी झाडांची नावे लिहा। उत्तर, बाभूळ, बोर, करवंद। प्रत्येकी दोन फळांची नावे लिहा। एक बी असलेली फळं कोणती? उत्तर, आंबा, बोर, जांभूळ, लिची इत्यादी। त्यानंतर, अनेक बिया असलेली फळे कोणती? उत्तर आहे कलिंगड, चिकू, फणस, डाळिंब, सीताफळ इत्यादी। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।